महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माझ्या शेटला मुलगा झाला आहे, त्यामुळे साडी चप्पल आणि पैसे वाटप करण्याची बतावणी करून एका वयोवृद्ध महिलेला लुटल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. उल्हासनगर कॅम्प 4 परिसरात राहणारे वैशाली पाटणे आणि त्यांची नात शुभ्रा या दोघीजणी वटपौर्णिमेच्या दिवशी उल्हासनगर कॅम्प 4 विनस चौक येथील मुख्य बाजारपेठेत सफरचंद आणण्यासाठी गेल्या होत्या. एक वयोवृद्ध व्यक्ती त्यांचा पाठलाग करत समोर आला आणि आमच्या शेटला मुलगा झाला आहे, त्यामुळे साडी चप्पल आणि पैसे वाटप करत असल्याची बतावणी करून त्यांना बाजूच्या गल्लीत घेऊन गेला. त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच एक व्यक्ती उभा होता. त्याने गळ्यातील मंगळसूत्र आणि चेन काढायला सांगितले. तुमच्या पिशवीत ठेवा, तेव्हाच आमचा शेट तुम्हाला पैसे देणार असं बोलून त्यांच्या हातातली पिशवी घेऊन दोघे पसार झाले. काही मिनिटात वैशाली यांना आपली फसवणूक आणि चोरी झाली आहे हे समजताच जोडीला असलेली नात शुभ्रा हिला सांगितले. शुभ्रा हिने त्या वयोवृद्ध आरोपीचा पाठलाग करून पकडले. आरडाओरड करत नागरिकांच्या सहाय्याने पोलिसांच्या स्वाधीन केले, परंतु यातील एक आरोपी फरार झाला असून त्याच्याकडे मंगळसूत्र आणि चैन असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी गोविंद काशीराम काळे आणि त्यांचा साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गोविंद काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्राच्या विविध भागात 50 अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांच्या कोठडीनंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली, परंतु त्याचा साथीदार आरोपीचा शोध विठ्ठलवाडी पोलीस घेत आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास राऊत करत आहेत. कितवीत शिकते? 8वी. राहायला कुठे? उल्लाखच्या दलाच्या पाठीमागं. त्या दिवशी तुझ्या आजीबरोबर काय घडलं आणि तू काय केलंस? त्या एका काकाने सांगितलं की तुला तुझ्या आई एका चोराने सांगितलं की तुझ्या आईला मी साडी व चप्पल देईल आणि 12 भातावर टेकेल. आणि तो आम्ही पुढे जात होतो, आई नको म्हटली तरी तिला त्याने आपल्या आम्हाला पाठी खेचलं आणि ते एका गल्लीत घेऊन गेला आणि गल्लीतून सगळं चैन आणि गंतन आणि काढायला सांगितलं. आम्ही काढायला सांगितलं, आई नको बोलली तरी जबरदस्ती काढून घेतलं त्यांनी. आणि जबरदस्ती काढून घेतलं त्याच्यानंतर मग दोनशे रुपये हातात टेकले. नंतर मग चप्पल तो ते चोर बोलला की चप्पल झाडून मी ठेवतो. चप्पल झाडून ठेवायच्या वेळी त्यांनी गंतन आणि चैन काढू घेऊन गिचार टाकला आणि पळाला. मग मी त्या पाठीमागं धावत गेली. तोपर्यंत तो महावीरच्या इथं पोचला. त्याला मी रिक्षात बघतो तर रिक्षातून खेचून काढून खाली खाली फेकलो. मग माझी मम्मा आली, मम्मीला फोन केला, एका काकाने फोन नंबर लावून दिला. मग मम्मीला फोन केला मी. मग मम्मी आली. मग मम्मीने पोलिसांना फोन केला. मग पोलीस हजर झाले. माझी आई मार्केटला चालली होती, थेरपी म्हणून ती घेते, तिचा हात दुखतो ना त्यासाठी थेरपी घेते. तर एक माणसाने तिला अडवलं की माझ्या मालकाला मुलगा झाला आहे, वाढदिवस आहे म्हणून आम्हाला पैसे वाटायला सांगितलेत. ते एक साडी चप्पल मी 1200 देतो असं बोलला आणि मुलगीच्या हातात 200 दिले. तर मुलगीला काय नको व्हायला म्हणून तिच्या आजीने ते 200 घेतले हातात. तर त्या ह्याच्यात त्या 200 काय होतं काय माहीत नाही, ती एकदम अशी हे झाली आणि त्याच्या मागोमाग गल्लीत गेली. आणि गल्लीत 7 हे सगळं घडलं. माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्याची. 7 हे घडलं. तिने त्याची सगळे वस्तू काढून तो बोला पिशवीत टाका. तिच्यात पिशवीत तिने ते वस्तू टाकल्या, एक गंतन आणि चैन, 3.5 गंतन नि 1 चैन आहे आणि मोबाईल होता पिशवीत. आणि ते तो दुसरा जो होता ना निळी पॅन्टनी व्हाईट शर्टवाला, त्याने ते खेचून घेतला आणि पळून गेला. तर थोड्या वेळाने मुलगीला जरा हे झालं तर आई बोलली, अगं माझं गंतन नेलं. गंतन नेलं बोलल्यावर मुलगी माझी त्या म्हाताऱ्याच्या मागे धावली आणि महावीरच्या इथे त्याला पकडलं. तो रिक्षेत बसला होता, रिक्षेतनं खेचून बाहेर काढलं त्याला. आणि एक बॅरेकचा पण पोरगा होता, त्याने पण जरा सपोर्ट केला. स्नॅचिंगचा प्रकार नाही, हा बतावणीचा प्रकार आहे. 24 वटपौर्णिमेच्या दिवशी फिर्यादी वैशाली पाटणे म्हणून आहेत, सिनियर सिटीजन आहेत. ह्या त्यांच्या नातीसह विनोद चौकाकडनं स्मशानभूमीच्या दिशेने चालले, घराच्या दिशेने चालले होते. तिकडे 2 त्यांच्यासमोर आले आहेत आणि त्यांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या शेटला मुलगा झाला आहे आणि शेट साडी आणि लहान मुलांना पैसे वाटप करतो आहे असं त्यांना बतावणी केली. आणि
आजींना सांगितलं की तुम्ही तुमच्या घरातलं सोनं काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून शेटला तुम्ही गरीब आहात आणि तुम्हाला साडी मिळेल आणि मुलाला पैसे मिळतील, मुलीला पैसे मिळतील असं त्यांनी सांगितलं. आणि आजीने ते सोनं त्यांच्या काढून दिलं आणि पिशवीत ठेवतो असं त्याने सांगून हातचलाखी केली आणि ते गंठण जे होतं ते स्वतःकडे ठेवलं. यात खरं तर त्या लहान मुलीचं कौतुक केलं पाहिजे की ज्यावेळेस तिच्या लक्षात आलं की हा काहीतरी प्रकार वेगळा आहे, तिने तिथं आरडाओरड केली. त्यावेळेस आमचे पोलीस गस्तीवर होते, त्यांना हा प्रकार लक्षात आला आणि त्या मुलीच्या मदतीने तिने त्या आरोपीला ओळखलं आणि आमच्या पोलिसांनी जाऊन त्यांना तिथं त्या एका आरोपीला पकडलेलं आहे. आरोपीची पार्श्वभूमी काय आहे? आरोपीची पार्श्वभूमी अशी आहे की यांच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रामध्ये. यांची एक काळे चव्हाण म्हणून गँग आहे अशी माहिती मिळते आणि त्यांच्यावर बतावणीचे म्हणजे मालकाला मुलगा झालेला आहे, तो पैसे वाटतोय, साड्या वाटतोय असं सांगून समोरच्याला भुरळ पाडून त्याच्या अंगावरचे दागिने पिशवीत ठेवतो, तुमच्या समोर ठेवतो असं सांगून ते हातचलाखीने ते दागिने काढून घेतात अशी त्यांची पद्धत आहे. गुन्ह्यामध्ये किती म्हणजे ह्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी अरेस्ट आहे आणि त्याच्यासोबतचा जो होतो त्या संदर्भात आमचं पुढे तपास चालू आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.